नक्कीच नागपूरमध्ये रामनामाचा उत्सव जो आहे तो मोठ्या प्रमाणात होताना दिसते आहे. आणि आता मी या ठिकाणी वाल्मिकी चौक मध्ये आहो. या ठिकाणी आरती होणार आहे आणि या ठिकाणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुद्धा आरतीसाठी या ठिकाणी येणार आहे. या ठिकाणी आपण बघू शकतो की संपूर्ण राममय असं वातावरण निर्माण झालेलं आहे. आणि एकंदर नागपूर शहरात जर बघितलं तर नागपूर संपूर्ण शहर जे आहे ते पूर्णपणे राममय झाल्याचं चित्र पाहायला मिळते. सर्वत्र भगव्या पताका आपल्याला पाहायला मिळते आणि या ठिकाणी उत्साह जो आहे तो मोठ्या प्रमाणात असल्याचं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते.